आदर्श गाव खलाने आणि पंचक्रोशीतील सन्माननीय माता बंधू आणि भगिनी तसेच ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आपणा सर्वांनाच गावाचे माजी सरपंच व विद्यमान दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे चे संस्थापक विजयजी टाटिया यांच्या वतीनं सस्नेह निमंत्रण आदर्श गाव खलाने नगरीत साधू संतांच्या पावन पदस्पर्शानं होणाऱ्या पुण्यभूमीत संकट मोचन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच विविध विकास कामांचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा सोमवार ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सकाळी नऊ ते एक वाजता संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे स्थळ आदर्श गाव खलाने तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो आपल्या खलाने गावाचे सुपुत्र अन्य भाग्यविदाते श्री विजयभाऊ टाटिया यांनी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक संघर्ष आणि विविध सामाजिक आंदोलनातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे हे आपण सारेजण जाणतातच गेल्या पंधरा वर्षापासून खलाने ग्रामपंचायतीचे सरपंच ते गटनेते पदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली पत्रकारिता क्षेत्रात आपले यशस्वी स्थान निर्माण करून विजय टाटिया यांनी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दक्ष पोलीस टाइम्स आणि दक्ष पोलीस न्यूज या वृत्तवाहिनीची स्थापना करून सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला आवाज उठवला कोणत्याही गटातटाचा किंवा जातीपातीचा विचार न करता आपले विकास कार्य विजयभाऊंनी सुरू ठेवले आणि त्यात ते यशस्वीसुद्धा झाले जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून विजयभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात व गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका अर्थात अँब्युलन्स देऊन गरजवंतांना विशेष सहकार्य केले याचे आपण साक्षीदार आहातच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून नाशिक येथे राहून देखील त्यांचे सर्व लक्ष आपल्या मायभूमीकडेच असते म्हणजे खलाने गावाकडेच आहे जननी जन्मभूमी मातृभूमी खलाने गावचे आमी का देने लागतो काही देणे या उत्तीप्रमाणे विजय टाटिया यांनी जनसेवेचे कंकण हाती बांधून खलाने गावाचा सर्वांगीण विकासकामाचा ध्यास हाती घेतला माननीय नामदार जयकुमार रावल माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या सहकार्यानं तसेच खलाने ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कोट्यावधीची विकासकामे सुरू करून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम विजय टाटिया यांनी केले सन्माननीय नागरिक मायबाफो हो, ज्या विकास कामांचा भव्य दिव्य लोकार्पण होणार आहे त्यात प्रामुख्यानं शहीद योगेश भदाने जिम व जय विजय व्यायामशाळा समाज मंदिरे महादेव मंदिर हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार अद्ययावत सार्वजनिक वाचनालय शहीद योगेश भदाने प्रवेशद्वार आदिवासी समाज मंगल कार्यालय सामाजिक सभागृह ग्रामपंचायतीची अद्ययावत अशी इमारत राजीव गांधी भवन आणि दशक्रिया विधी शेड अशा विविध विकास कामे विजय टाटिया यांनी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून आणि स्वतःच्या निधीतून उभे केले आहे विजय टाटिया म्हणजे कर्तव्याचा महामेरू अवघ्या खलाने गावाचा हित करू विजय टाटिया म्हणजे विकास आणि विकास शब्दाला जागणारा विकास पुरुष विजय टाटिया धडाडीचे नेतृत्व उमदे नेतृत्व अर्थात विजय टाटिया कणखर भूमिका घेऊन जनतेची सेवा करणारा नेता अर्थात विजय टाटिया जनतेच्या समस्यांसाठी अन्यायाविरुद्ध लढा देणारा एकमेव नेता अर्थात विजय टाटिया गोरगरीब जनतेचा मसीहा विजय टाटिया सर्वांना आपलासा वाटणारा नेता अर्थात विजय टाटिया न जात न पात विकास हीच त्यांची जात स्वतःच्या कुटुंबाप्रमाणं खलाने गावावर प्रेम करणारे विजय टाटिया असा आपल्या सर्वांचा नेता विजयभाऊ टाटिया यांना भविष्यातही साथ द्या आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणा आदर्श गाव खलाने नगरीत होणाऱ्या या भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर असतील माऊली श्री श्री एक हजार आठ महंत आयुर्वेदाचार्य परमपूज्य स्वामी माधवनंदजी सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते संकटमोचन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल सहकार मंत्री आणि पालकमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे सुवर्णनगरी शिरपूरचे शिल्पकार माननीय आमदार अमरीशभाई पटेल शिरपूर विधानसभेचे आमदार काशीनाथ पावरा तसेच अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध कामांचा भव्य लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणूक होऊन पार पडणार आहे या भव्य लोकार्पण सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे सरकारी पाठशाळा धुळे येथील बालगोपाल विद्यार्थ्यांचे भजनी मंडळ यावल येथील प्रसिद्ध ज्वाल लेझेम पथक शिवजय प्रतिष्ठान पाधी जिल्हा जळगाव येथील व नाशिक येथील महिलांचे जिजाऊ ढोल पथक विकासाचे महामेरू उन्नतीचे कामधरी विजय टाटिया जे काम हाती घेई ते ते पूर्ण करी आधी गेले बघ सांगितले या म्हणीप्रमाणं विजय टाटिया यांनी जे केले ते कोणालाच नाही जमले विजय टाटिया महाविकास पुरुष झाले खलाने गावकऱ्यांनी त्यांना गौरविले रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देऊन त्यांची रुग्णसेवा सुरूच आहे परंतु शिंदखेडा तालुक्यातील खलाने गावातील लोकांसाठी स्वर्गीयवासी प्रियंका ओस्तवाल व स्वर्गीयवासी मुकेशभाई पटेल स्मरणार्थ चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करीत असून अद्ययावत सोयी सुविधा देऊन समाजकार्यासाठी वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प उल्लेखनीय आहे आणि हो अजून बरेच काही करायचे आहे भाऊंनी रुग्णांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स तर दिलीच आहे परंतु आता नागरिकांच्या आरोग्यासाठी खलाने गावात भव्य असे जनसेवा चॅरिटेबल हॉस्पिटल बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे व याचे बांधकाम पूर्ण झाले असून ही संकल्पना वाढदिवसानिमित्त म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी ते पूर्ण होणार आहे महाराष्ट्रात खलाने असे गाव आहे की विजय टाटिया जरी नाशिकमध्ये राहतात आणि मात्र खलाने गावात ते आणि त्यांच्या धर्मपत्नी मीनाताई टाटिया हे नेहमीच निवडून येतात विजय टाटिया खलाने गावाला आपल्या कुटुंबियांप्रमाणे प्रेम करतात आपण कुठेही असलो तरी त्यांचे सर्व लक्ष हे खलाने गावाकडेच असते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत खलाने गावाला ते कधीही विसरू शकत नाहीत स्वच्छ गाव सुंदर गाव आदर्श गाव, आपले गाव खलाने गाव, ही संकल्पना मनी बाळगून विजयभाऊ टाटिया भविष्यात काम करणार आहेत आपले विनीत सरपंच कमलेश उर्फ सोनुदादा अहिराव चेअरमन विकास सेवा सोसायटी दगडूलाल टाटिया माजी पोलीस पाटील भगवान वाल्ले